त्रिभुज म्हणजे आपल्याला रोम्बस बनवायचं, इंग्लिश मध्ये त्याचं नाव रोम्बस आहे, मराठी मध्ये समभुज म्हणतात. समभुज चौकोन, चौकोनाचे प्रकार माहिती आहे तुम्हाला कोण कोणते असतात? समभुज, समांतर भुज. जाऊ दे आपण पहिले आधी समभुज. हा काईट असतो, पॅरलल जो ग्राम जो असतो त्याला समांतर भुज. मी ते एक एक करत असताना एक्सप्लेन करेल. आता आपला हा समभुज काढायचा आहे, म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असेल असं असतात, पण अँगल 90 डिग्रीचा नसतो. किती असतो मग? हे बघा, आता त्याच्यामध्ये दिले, आपल्या क्वेश्चन मध्ये दिलंय की 5 सेंटीमीटरचा एक बाजू दिली आहे, 5 सेंटीमीटर बाजू असतो, एक बाजू दिलेली आहे आणि 70 डिग्रीच म्हणजे 70 अंशाच एक कोन काढायचा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला समांतरभुज, सॉरी समभुज चौकोन बनवायचं आहे. समभुज म्हणजे ज्याच्या बाजू सगळ्या सारख्या असतील असं, हे एक डोक्यात टाकून घ्यायचं. समभुजचा अर्थ होतो ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू सारख्या असेल असं. तर मग बाजू किती दिली त्यांनी? एक 5 सेंटीमीटर दिली. लक्षात, म्हणजे सगळ्या बाजू 5 5 5 सेंटीमीटर येणार. ए बी हा 5 सेंटीमीटर. अँगल कितीचा दिलाय? 70 डिग्री. माझं प्रोटेक्टर पुन्हा कुठे गेलो? तुमचं द्या. नाही बघ, 70 डिग्री. हे जॉईन करून घ्यायचं. आता याच्यामध्ये ए बी चं किती अंतर घेतलं आपण? 5 सेंटीमीटर. तर मग 5 सेंटीमीटर घ्यायचंय, इथे ए वर ठेवून इकडे एक आर्क द्यायचाय, बी वर ठेवून इथे एक आर्क द्यायचाय, याच्यावर इथे ठेवायचंय, इकडून एक आर्क द्यायचाय. सोपं आहे ना? हा एक पॉइंट मिळाला, याला ह्या पॉइंटला नाव दिलं आपण सी आणि याला नाव दिलं डी. आता सी आणि डी जॉईन करून टाकायचं आहे आणि डी आणि बी जॉईन करायचं आहे. झाला समांतरभुज चौकोन. आलं लक्षात तुमच्या? चला काढा मग.